वाड़ी में भगवान परशुराम जयंती के अवसर पर किराना और अनाज का वितरण किया गया भगवान श्री परशुराम की के जन्मदिन के अवसर पर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ द्वारा गजानन सोसाइटी में श्री संत गजानन महाराज मंदिर के परिसर में वाड़ी के गरजु परिवारों को सभी प्रकार की जरूरतमंद सामान की तैयार की गई सौक कीट को शनिवार पच्चीस अप्रैल को वाड़ी पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र पाठक इनके हाथों से गरीब और जरूरतमंद परिवारों को सौंपा गया पैकेट में दाल चावल तेल नमक चाय की पत्ती साबुन बिस्कुट आटा चीनी हल्दी और मिर्च पाउडर शामिल है वितरण करते समय सभी भारतीय ब्राह्मण समुदाय के सदस्य एडवोकेट श्री राम बाटवे अभिजीत जोशी आशीष भट्टलवार राजेंद्र तिवारी पंकज खिरवाडकर किशोर पारखी पार्शद कल्पना सखदेव वर्षा सिंगरू विजय हरदास अनिल कुलकर्णी राजेश महाजन और ने सहयोग किया इथे आम्ही सीधा वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सीधा वाटपामध्ये आमच्या परशुराम जयंतीच्या निमित्त जेवढेही गरजू गरीब अत्यंत अगदी बी पी एल लेवलमध्ये असलेले जे नागरिक आहे यांच्याकरता आम्ही किराण्याचं साहित्य इथे वाटप करतो आहे किराण्यामध्ये त्यांना आम्ही डाळ आहे त्याच्यानंतर हळद आहे तिखट आहे पीठ आहे कणिक आहे आणि त्यांना डेटॉल सॅनिटायझर इत्यादी आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे हो अशा ज्या गृह उपयोगी आणि जेवणासाठी लागणारे जे साहित्य आहे नित्ययोगी त्या सगळ्या आम्ही त्यांना इथे देत आहे आणि या या देत असताना आम्ही एका गोष्टीचं भान इथे अवश्य ठेवलं आहे सरकारने जो नियम आपल्यासाठी कटाक्षणी पाळण्यास सांगितलं आहे सगळ्यांना इथे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून आपल्याला एक डिस्टन्स मेंटेन करायचा आहे आणि त्या डिस्टन्समध्येच आम्ही सरकारने दिलेल्या नियमानुसार इथे आम्ही शिधा वाटपचा आम्ही कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आम्ही इथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर यांच्या वतीने इथे शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे परशुराम जयंतीनिमित्त आम्ही अत्यंत गरजू लोकांना इथे शिधा वाटपाचा कार्यक्रम करतो आहे हा कार्यक्रम आम्ही वाडी परिसरामध्ये आयोजित केलेला आहे सेफ डिस्टन्सिंग आणि सगळ्या प्रकारचं कंडिशन्सचं आम्ही इथे फॉलो करतो आहे आणि जास्त जास्त लोकांना याचा फायदा होईल याची आम्ही काळजी घेतो आहे धन्यवाद या ठिकाणी आम्ही गरजू लोकांना धान्य वाटण्याचा कार्यक्रम केला आहे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये गृहउपयोगी वस्तूंचं वाटप करत आहे संपूर्ण शासनाच्या नियमाचे आम्ही पालन करून अगदी गरजू व्यक्तींना या धान्याचे वाटप करत आहे याच्यामागे एकच उद्देश आहे की ज्या ठिकाणी सर्वत्र गरीब जनता आहे कुठलीही जनता म्हणजे उपाशी राहिली नाही पाहिजे फूल नाही फुलाची पाकळी तरी या ब्राह्मण संघटनेच्या वतीने परशुराम जयंतीच्या निमित्ताने आम्ही वाटप करतो बी सी एन न्यूज वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक रिपोर्ट